मंत्री आदरणीय सुनील जी आशीष तथा मैदाना कर जिला परिषद पंचायत समिति नगर परिषद सर्वेक्षण बाजार समिति सर्वेक्षण नाथ प्रतिष्ठान वती है सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्हा मत्स्य पालक मंत्री आदरणीय आमदार धनंजय मुंडे साहेब यांचं या ठिकाणी आगमन आहे। त्यांच्यासोबत उपस्थित सर्व मान्यवरांचे मी संयोजक करतो। साहेबांच्या हस्ते थेट कापून आदरणीय मंत्री महोदयांच्या हस्ते होत आहे। तरी विभागाचं नाव दिलं असलं तरी प्रदर्शन या तरी नगरीमध्ये या ठिकाणी आयोजित कर आदरणीय आमदार धनंजय मुंडे साहेब यांच्या हस्ते संपन्न होत आहे। भूमातेचे पूजन आदरणीय साहेब अपने सर्व शेतकरी बांधवांसाठी भगवान सोमेश्वर संत जगमित्र नारायणचा आशीर्वाद घेऊन या पुण्य पर्व काळावर महाशिवरात्रीचा आदरणीय साहेबांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि आभारही व्यक्त करतो। यानंतर अश्वसेनेतिकडे मार्गस्थ व्हायचं आहे। जिल्हा परिषदेचे गटनेते आदरणीय अजयभाऊ मुंडे आणि विधान परिषदेचे विद्यमान आमदार आदरणीय संजय भट येणार आहे। व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना मी विनंती करतो त्यांचं स्वागत आदरणीय अजयभाऊ आणि आदरणीय आमदार सभापती पिंटूभाऊ मुंडे साहेब यांचं स्वागत करावं। अगदी गेल्या 15 दिवसापासून अतिशय तळमळ चालू आहे, पण 5 दिवसात हा सर्व सेटअप उभा केलेला आहे। त्यांना सर्व यानंतर तालुका पशुवैद्यकीय अधिकारी आगाव सर यांचं या ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीत स्वागत होणार आहे। सन्मान व्यासपीठाच्या वतीने करण्यात येत आहे। विनंती करतो की या ठिकाणी उपस्थित सर्व पंचायत समिती सदस्यांचं आपण अशाच पद्धतीने स्वागत करावं अशी आपल्याला विनंती आहे। आणि विनंती आहे की पशु प्रदर्शनाची आपण पाहणी करत करत अश्व प्रदर्शनाला या प्रदर्शनात सहभागी झालेल्या सर्वांचे आदरणीय मुंडे साहेबांनी आभार व्यक्त केल्यामुळे मानल्यामुळे वेगळे आभार मानण्याची गरज नाही। मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये स्वतःच्या मुलापेक्षाही आपल्या पशुधनाला जीव लावणाऱ्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी अगदी आपल्या लहान बाळाला कसं आपण एक कवचा एक चिवचा
जास्त खाऊ घालतो धन्यवाद तशा पद्धतीनं मागू आम्ही पाहिलं की आपल्या पशुधनाला स्वतःच्या हाताने माझे शेतकरी बांधव भरवत होते आणि त्यामुळेच त्यांच्यावर इतकी प्रसन्न पशुधनावर आहे त्याची पाहणी व्यासपीठावरील सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत Thank you.